शिवसेनेत हिम्मत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे आनंद व्यक्त करतायत. शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेनं सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्यात एकट्यानं निवडणूक लढवून दाखवावी, राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही, त्याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर झालाय, महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होतोय अशी टीका त्यांनी केली आहे. दिल्लीच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे आणि जसं काही आपणच निवडणूक जिंकलो आहोत अशा अनुभवामध्ये पवार साहेब उद्धवजी कॉमेंट देत आहेत. त्या दोघांच्या पक्षाला दिल्लीमध्ये 0.2% आणि 0.1% मतं मिळालेली आहेत. भारतीय जनता पार्टीला मात्र मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 6% जास्त मतं मिळालेली आहेत. 33% मतं आधी होती, ती आता 39% 38.5% अशी झालेली आहे. देशाचं अहित झालं तरी चालेल, पण भारतीय जनता पार्टी विजयी होता कामा नये. आणि त्यामुळे ह्या पराभवाकडे पराभव आम्ही स्वीकारतो. लोकशाहीमध्ये यश अपयश हे असतंच. अटलजींचं सरकार होतं, अटलजींचं सरकार गेलं, मनमोहन सिंग झालं, नरेंद्र मोदींचं आलं, कुणाला मोदींचं आलं, ते चालू राहणार. पण अशा आविर्भावात कॉमेंट दिल्या जात आहेत की जसं हे दिल्लीमध्ये गेले आणि हे गेल्यामुळे केजरीवाल विजयी झाला, यांच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मतं मिळाली. आणि त्यामुळे शेजारच्या घरामध्ये मुलगा झाला म्हणून घरोघर पेढे वाटायचे, की ज्या शेजारच्या घरामध्ये मुलगा झाला हा पेढे वाटण्याचा भाग कमी, आणि तसं ह्यांचं नुकसान झालं आणि आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एकटे समर्थ आहोत. दुसरं अधिवेशन जे 24 तारखेला सुरू व्हायचं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचं, त्याच्यामध्ये आम्ही हा आग्रह धरलेला आहे की एक पूर्ण दिवस महिलांवरचे अन्याय अत्याचार ह्या विषयाला दिला पाहिजे आणि घडणाऱ्या सगळ्या घटना येतात सदस्यांना समोर आणू द्या सभागृहासमोर, आणि त्यातून सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आधीच्या सरकारमध्ये कन्व्हिक्शनचा रेट म्हणजे शिक्षा लागण्याचा रेट हा 9% त्रेपन्न टक्क्यापर्यंत आपण गेला. परिणामी घटना घडल्या नाही असं मी म्हणणार नाही, 6 झालं नाही असं मी म्हणणार नाही, पण 5 वर्ष कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर झाला नाही. एकही पोलिसांची गोळी त्याच्या रिव्हॉल्वरमधून बाहेर पडली नाही, जातीय रद्द झाले नाही. आणि आता मात्र भर दिवसा एखाद्या शिक्षिकेला एखाद्या महिलेला भर दिवसा भरजोरामध्ये जाळण्याचे प्रकार चाललेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींकडे मागणी करणार आहोत, एक पूर्ण दिवस तुम्ही महिलांवरच्या अन्याय आणि अत्याचारांनी दिला पाहिजे.